गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलेलं आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण भागात मतदान झालंय. गुजरातमध्ये निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झालेली आहे. आज पहिल्या टप्प्यातलं मतदान संपन्न झालं असून गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील. 8 डिसेंबरला याचा निकाल लागेल. गुजरातमध्ये गेल्या 27 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून भाजपाला आव्हान दिले गेलेलं आहे. इथे त्रिशंकू निवडणूक बघायला मिळते. तर पहिल्या टप्प्यात 39 पक्षांचे 788 उमेदवार रिंगणात आहेत. आज पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालेलं आहे. पहिल्या टप्प्यात सौराष्ट्र, कच्छ आणि दक्षिण भागात मतदान पूर्ण झालेलं आहे. गुजरात निवडणुकीचा निकाल 8 डिसेंबर रोजी लागणार आहे.